ऊपर भी जगह गैलरी में वो देखने के आपको ये साइड ले नमस्कार कसा वाटला चित्रपट तुम्हा सर्वांना थैंक यू खरं म्हणजे हे जे सत्य सत्य ओढत होता ना खरं म्हणजे सत्याचं स्वप्न होतं तो जिथे जाईल तिथे ऑडियन्स मध्ये कोणतरी चेअर करेल ते स्वप्न आज पूर्ण झालं सत्य आणि श्रावणीला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने वेड या चित्रपटाला आपला स्वतःचा घरचा चित्रपट समजून जे प्रेम दिले त्याबद्दल जय महाराष्ट्र बाबा त्याबद्दल प्रत्येक व्यक्तीचा मी आणि जिनिले आणि संपूर्ण टीम वेड तर्फे आम्ही आभारी आहोत आणि नुकताच आत्ता वेड चित्रपट वेड 50 कोटी आपण क्रॉस केलेला आहे तुमचं भरभरून प्रेम ह्या वर्षातला सर्वात मोठा चित्रपट आणि आत्तापर्यंतचा दुसरा सर्वात हायेस्ट कलेक्शन असलेला चित्रपट वेळ ठरला त्याबद्दलही आपले खूप खूप आभार एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो आम्ही प्रमोट करताना बऱ्याच ठिकाणी गेलो थिएटर्समध्ये गेलो असंच क्राऊड रिॲक्शन घेत होतो पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात आणि तिथे जाताना पाठीमागून कोणतरी ओरडलं जसं तुम्ही सत्य श्रावणी ओरडत होत तसंच ते म्हणाले अरे सत्य आणि श्रावणीचं रोमॅन्टिक गाणं कुठं आहे आम्हाला ते दिसलंच नाही कधी अशी एक लव्ह स्टोरी होती जिथे त्यांचं गाणं दिसलं नाही आणि सलमान भाऊंचं गाणं शेवटी आलं होतं काही लोक म्हणाले अरे आम्हाला चित्रपटाच्या आत पाहायचं होतं तर उद्या म्हणजे 20 तारखेपासून शुक्रवारी आम्ही नवीन एक्सटेंडेड व्हर्जन चित्रपटाचं आता देतो लोकांना पाहायला
ज्याच्यामध्ये तीन जास्त अजून सीन्स असतील. अशोक मामांनी माझा एक सीन आहे, अशोक मामांनी जिंगल्यांचा एक्स्ट्रा सीन आहे, आणि खुशी आणि जे मुरली आहेत बाप्पा जोशी त्यांचा एक सीन आहे. आणि वेड तुझा ह्या गाण्यावरती सत्य आणि श्रावणीचं काय आयुष्य असलं असतं ते पण आम्ही शूट केलं तुमच्यासाठी खास. आज आम्ही ते गाणं इथं दाखवणार आहोत. तर हे पहिल्यांदा ह्या गाण्याचं आम्ही इथे दाखवतोय. हे गाणं ॲक्च्युली अजून यूट्यूबवर आम्ही रिलीज केलेलं नाही आहे. हे लोकांना शुक्रवार शनिवार रविवार हे सरळ थिएटरमध्ये पाहायला मिळेल. आणि एक रिक्वेस्ट करतो की मीडियामधले बंधू आणि इथे ज्यांचे जे मोबाईल चालू असते त्यांनी कृपया गाणं सुरू असताना बंद ठेवावे, त्याच्यानंतर तुम्ही चालू करू शकता. एवढं एक रिक्वेस्ट आहे. थँक्यू थँक्यू सर. आपण पाहूया सत्य आणि श्रावणीचं वेळ. लाईट्स प्लीज बंद करा आणि प्लीज मोबाईल सुद्धा बंद करा. थँक्यू.